पण बायको करून आणली तुम्ही. ही पोरत अशी आहे, तिच्या हातावर साखर ठेवली ना तर ते बी तिखट होईल. हा तुम्ही तुम्ही तुम्हीच बोलला असणार तिला. बोलत तुम्हीच बोलत ना. मी ना काय बोललेलो. मी कसं बोलीन, तूच बोलली असशील. ती नवीन नाणी तर तुला आवडली म्हणून तूच बोलली असशील तिला. आवड बोडीन ती आम्हाला आवडली म्हणून काही डोक्यात घेऊन नाचत नाही आम्ही. हा खोपरीच येईन आणि काय म्हणता. आम्ही बोललो, आम्ही कसं बोलणार, तुम्हीच बोलला असणार. आता चप्पत सांगतो मी. मी 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 कसं सांगेन तिला असं काही. तो अंडाने सांगणार. तुम्ही बायको आहे ना तुमची, लाडाची, प्रेमात सांगितलं असेल तुम्ही. आता चप्पत सांगतो मी काय नाही बोललो तिला. खरंच काय नाही बोलला. खरं शपथ मी काय नाही बोललो. नक्की नक्की. तुम्ही बी नाही बोलला तर आम्ही बी नाही बोललो. पोरगीलाही बिलंदर आहे. कुणी सांगितलं असेल तिला. तुम्ही एक काम करा, जरा जावा, जरा प्रेमानं गोडी गुलाबीनं बोला तिच्याशी आणि तिच्या मनात काय ती काढा. कुणी सांगितलं तिचं नाव काढा. हा मला काही डोलवताय. जावा आणि जाओ. नाही येत येणार मला. मला रजा नाही मिळणार आहे. हो पण तू स्वतःची काळजी घे. हो आणि औषधं वेळच्या वेळी घेत जा. ठीक आहे. मी तुला रात्री फोन करतो परत. हा टेक केअर. ओके. काय साहेब घरचा फोन होता वाटतं. सगळं व्यवस्थित आहे ना पण. बायकोची तब्येत ठीक नाही आहे. आवाजावरनं पण तसंच वाटत होतं. साहेब आपल्याला आपल्या बायकोची किती काळजी वाटत असते. नाही म्हणजे बरोबर कितीही दाखवलं तरी आतून काळजीही असतेच. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं. नाही रागवू नका साहेब, पण हा घोरपडे अहो, या घोरपडेला जरा सुद्धा आपल्या बायकोची काळजी नाही. अहो तिला पकडून आणलं ना तेव्हा जाम वाईट वाटलं मला, पण याला काही सुद्धा वाटत नाही. हो वाटेल जाधव वाटेल. जातोय कुठे. हीच वेळ असते स्वतःचा विचार करायचा की आपल्या माणसांचा हे ठरवायची. डोंट वरी येईल तो. नाही पण साहेब मला नाही वाटत. मला वेगळी शंका येते साहेब. या घोरपडेला कोणी संपवलं तर नसेल ना साहेब. जाधव उगाच नाट लावू नका. आणि तसं काय झालं असतं तर डेड बॉडी तरी सापडली असती ना आपल्याला. साहेब पण आपण ज्याचा तपास करायला सुरुवात करतो ना त्याचा रितसर काटा काढला जातो साहेब. जाधव तुम्ही उगाच नेगेटिव्ह विचार करू नका. शांत राहा, धीर धरा, होईल सगळं, सगळं व्यवस्थित होईल. हा फक्त तोपर्यंत त्याच्या बायकोला त्याच्या कर्माची फळं उगाचच भोगावी लागणार आहेत.